चंद्रपूर येथे पूर्णत्वास येत असलेल्या अत्याधुनिक टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामाची राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी पाहणी केली. अद्यावत सोयीसुविधांना सज्ज असे 140 खाटांचे हॉस्पिटलचे 90% कार्य पूर्ण झालेले असून उर्वरित 20% काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी यावेळी प्रशासनाला दिले. यामध्ये श्री रतन टाटा बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरला मदत करण्यासाठी इथं आले, त्या कार्यक्रमात जेव्हा आले तेव्हा सहजपणे बोलताना म्हणाले की वाराणसीमध्ये विश्वगौरव देशनायक गरीबों के मसीहा नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात मी एक कॅन्सर हॉस्पिटल उघडतो आहे. तर मी त्यांना विनंती केली, जसं तुम्ही वाराणसीमध्ये उघडत आहात तसं चंद्रपूरमध्येही एक हॉस्पिटल उघडावं. आणि त्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी अनुकूलता व्यक्त केली. 100 कोटी रुपये CSR मधून देण्याच्या संदर्भात त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी बैठक घेऊन आम्हाला मान्यता दिली. मग राज्य सरकार, खनिज विकास निधी आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे टाटा ट्रस्ट यांच्यासोबत आम्ही कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याच्या कामाची सुरुवात केली. खरं तर 2020 डिसेंबरमध्ये याचं उद्घाटन व्हावं ही आमची इच्छा होती, पण दुर्दैवाने 2019 नंतर आमचं सरकार नव्हतं, कोविड आलं आणि कोविडमध्ये हे काम खूपच मागे पडलं. आता 90% काम पूर्ण झालं आहे. खरं तर रतन टाटांनी तेव्हा मला शब्द दिला होता की मी स्वतः उद्घाटनाला येईल. आता त्यांची तब्येत थोडी बरी नाही आहे, बघू. पण आम्ही आज 15 ऑगस्टच्या आसपास याचं उद्घाटन व्हावं असा आमचा प्रयत्न होता. त्याचा पहिला फेज याचं उद्घाटन 15 ऑगस्टच्या आसपास व्हावं या दृष्टीने आढावा घेतला, माहिती घेतली, काही यंत्रसामुग्रीची ऑर्डर दिली आहे. 4 जून नंतर रिक्रुटमेंटच्या संदर्भात आपण प्रयत्न करू. धर्मशाळा बांधायची आहे, अजून काही कमतरता आहे तर पूर्ण करू. रस्ता असेल किंवा त्याच्या संदर्भात फिनिशिंग असेल, पण पहिला फेज हा 15 ऑगस्टच्या आसपास सुरू व्हावा असा प्रयत्न आहे. आजच मी आमच्या ऑफिसला सांगितलं, माननीय मुख्यमंत्री, माननीय रतन टाटाजी, माननीय प्रधानमंत्री यांना पत्र द्या की 15 ऑगस्टच्या आसपास तुम्ही जी काही तारीख द्याल त्या तारखेला याचा पहिल्या फेजचं उद्घाटन व्हावं. हा मोठा प्रोजेक्ट आहे. बाजूला मी एक मेडिकल कॉलेजसुद्धा बांधायचं काम मी अर्थमंत्री असताना सुरू केलं, त्याचंही काम साधारणतः पूर्ण झालं. पण ते काम पूर्ण होता होता 100 विद्यार्थ्यांच्या ऐवजी आता 150 विद्यार्थ्यांना मान्यता आली. आता पुन्हा आम्हाला त्याच्यामध्ये विस्तार करावा लागणार आहे. इथं कामगार विभागाचं 100-बेडेड हॉस्पिटल आता बघा चंद्रपूरच्या मधात आम्ही उभं करतो आहे. कामगार विभाग केंद्र सरकारने आम्हाला 100-बेडेडची परवानगी दिली. आरोग्य सुविधा उत्तम झाल्या पाहिजे. या भागामध्ये कॅन्सर हॉस्पिटल मानण्याचा जो काय आमचा संकल्प होता की हे मध्य भारतामधलं एक उत्तम सेवाभावी अतिशय अल्प दरात सेवा देणारं हे केंद्र व्हावं आणि हे केंद्र अतिशय उत्तम असावं, त्या दृष्टीने सर्व ट्रस्ट आणि इतर लोक कामाला लागले आहे. माझा प्रयत्न आहे की 15 ऑगस्टच्या आसपास याचं उद्घाटन व्हावं.